सुमारे 15 अब्जो वर्षां पूरी ब्रह्मांडात एक घटना घडली। या विश्वाची निर्मिती एका प्रचंड घनता असलेल्या आदी अणूच्या स्फोटातून झाली। हा स्फोट 1/10 अब्जांश सेकंद इतक्या अतिसूक्ष्म काळात झाला। त्यावेळी विश्वाचे तापमान 10 अब्ज डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड होते। ह्या स्फोटामुळे जे तुकडे उडाले त्यांनी सर्व अवकाशाची पोकळी व्यापून घेतली। त्यानंतर त्यातील सर्व सूक्ष्म कण हळूहळू एकत्रित येऊ लागले, त्यापासून वायरूप ढग बनू लागले। याच कालावधीत विश्वाचे तापमान अत्यंत वेगाने ढासळू लागले। पहिल्या सेकंदात विश्वाचे तापमान अत्यंत वेगाने कमी होऊन 10 अब्ज केल्विन इतके कमी झाले। त्यानंतर प्रचंड अशा वैश्विक गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या मूळ रूप तारांगणापासून म्हणजेच प्रोटो गॅलेक्सीजपासून वायुमय ताऱ्यांचे असंख्य समूह हो तयार झाले। त्यांनाच आपण सद्यस्थितीतील अनेक दीर्घिका म्हणजेच गॅलेक्सीज म्हणून ओळखतो।